asles. No, 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 no. Vine a donar, vine a donar. Sanju! शिकवलं याला हे असं बघायला? संजू, माझं ना डोकं आधीच खूप खराब आहे, तू अजून खराब करू नको. चल लवकर, स्कूलला जायचंय की नाही? नाही, मी नाही जाणार. अरे नाही काय बाबा, एक्झाम आहे ना तुझी. अरे बाबा, मला म्हणूनच नाही जायचंय. माझा अभ्यास पण नाही झालाय, माझा होमवर्क पण नाही झालाय. अरे पण हे सगळं का नाही झालंय तुझं मग? वहिनी, हा काय प्रकार आहे? कुहू कुठे? कुहूचा झालाय अभ्यास? कुहूचा सगळा अभ्यास झालाय, ती गेली सुद्धा. तू फक्त कुहूचाच अभ्यास घेतलास, संजूचा नाही घेतलास? अगं नाही ग, कुहूचा अभ्यास तिने स्वतः केलाय, मी काहीच घेतलं नाही. अगं मग घ्यायला हवा होतास. वहिनी, मी तुला किती वेळा सांगितलंय घरातली सगळी कामं तुला करायची आहेत. हे बरोबर नाहीये ना, तू कुहूचा अभ्यास घेतेस फक्त, संजूला तसंच ठेवलंयस, हा काय प्रकार आहे? अगं आत्या, पण तू तिला अभ्यास घ्यायला कुठे सांगितलं होतं संजूचा? आलीस आईचं वकील पत्र घेऊन? हे बघ वहिनी, मला सांग, मी तुला किती वेळा सांगितलंय आजपर्यंत, तुला घरातली सगळी कामं करायला सांगितली आहेत. याचा अर्थ संजू आणि कुहूचा अभ्यास घेणं, होमवर्क घेणं, हे सुद्धा त्यातच आलं ना. तू जर हे तुझ्या टू डू लिस्ट मध्ये ऍड केलं नसेल तर आत्ता लगेच कर. मी घरी आल्यानंतर मला ही कटकट अजिबात नको, हे नाही झालं, ते नाही झालं. आत्या, ती घरातली सगळी कामं करेल, पण संजू आणि कुहूचा अभ्यास नाही घेऊ शकणार. का? अगं म्हणजे तसा उपयोगच नाहीये तिने अभ्यास घेऊन. तू काय बोलतीयस, मला नाही कळत नीट सांग. अगं आई मराठी मीडियमची आहे ना, संजू इंग्लिश मीडियमचा आहे, तर म्हणजे ती घेऊ शकते अभ्यास, पण फरक पडतोच ना ग आत्या. आणि हा दुसरी महत्वाची गोष्ट, संजू आहे ना, हिला बुद्धू बनवतो अभ्यास घेताना. आणि तू कशी स्मार्ट आहेस ना, त्यामुळे तो तुला नाही बुद्धू बनवू शकत. आणि समजा बनवलंच तर तुझ्या लगेच लक्षात येत आई तुझ्यासारखी स्मार्ट नाहीये ना ग. त्यामुळे ना तू संजूला ट्युशन्स लाव, म्हणजे कसं संजूचा अभ्यास पण होईल आणि एखाद्या मुलाला किंवा मुलीला पैसे मिळतील. हा आयडिया खरं तर चांगली आहे, बघू विचार करू आपण या गोष्टीचा नंतर. मला पण माहिती आहे. अरे तिला ते दुकान माहिती आहे. एकच दुकान आहे, दुकान काय माहिती आहे? का आईला बघून दुकानवाले डिस्काउंट येतो काय? म्हणजे ओळखतो ना तिला, म्हणून डिस्काउंट देतो. अच्छा, तू जा अश्विने, चालो कर. हो हो, जरा वाजू. जा लवकर आई. मी काय म्हणतो बाबा, जरा आपण टॉयलेटला जाऊया का? अरे गॅसच झालाय मला, हे कमी बघ कसं फुल झालं. अरे दिसतंय मयू बाबा, मी येते. लवकर जा आई, लवकर जा. येते. जा लवकर. अश्विनी जरा विचित्र वागते ना. विचित्र तू वागतोय. ऐक आई मयू, खूपच दुखतय. देखिए, आप एक सच्ची और ईमानदार लेडी है, तो मैं आपको जॉब दे सकता हूं, आपके फ्रॉड हस्बैंड को नहीं दे सकता. सर, माझ्या मनात तुमच्याबद्दल खूप आदर आहे. तुम्ही एक चांगली व्यक्ती आहात आणि म्हणूनच मी यांच्याबद्दल तुमच्याकडे शब्द टाकायला आले होते. पण काय आहे ना, जगात सगळ्यात जास्त आदर मला माझ्या नवऱ्याबद्दल वाटतो. नो 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 भाभीजी, यू आर गेटिंग मी व्हेरी रॉंग. मला असं बोलायचं नव्हता. सॉरी बन्सल सर, मी तुमच्याकडे नोकरी मागायला आले. राहता राहिला मी इथे नोकरी करण्याचा प्रश्न. तर माझ्या नवऱ्याबद्दल तुमच्या मनात अशा भावना असताना मी इथे नोकरी नाही करू शकणार. भाभीजी, तुमचे स्वाभिमान बद्दल मी रिस्पेक्ट करतो, मगर आपको मेरी बेटी की जगह मानकर मैं आपको एक सलाह देता हूं. थोड़ी गरज पडली ना
तर ते स्वाभिमानला बाजूला ठेवायला शिका. माफ करा बन्सल सर, मी तुमचा वेळ घेतला. येते मी. मला ना तुम्हाला एक गोष्ट सांगायची आहे. मी कबूल करते माझ्या नवऱ्याने चूक केली, पण आज मीच तुम्हाला खात्रीने सांगते, एक ना एक दिवस माझा नवरा स्वतःला सिद्ध करेल आणि तुम्ही त्याच्या बरोबर काम करायला तयार व्हाल. भाभीजी, हा तुमचा कॉन्फिडन्स जो आहे ना श्रेयसच्या साठी, तेवढाच कॉन्फिडन्स माझा तुमच्यावर आहे. मैं आपको एक बात बोलता हूँ, मैंने बहुत दुनिया देखी है. तुम्ही एक दिवस खूप मोठी होणार, आप एक दिन आसमान को छू जाओगे. मेरे वर्ड्स याद रखना. मी दोघ दोघ एकत्र असता, एकमेकांसोबत टाइम स्पेंड करता, चक्कर के आहे भाई. हा हा, काय नाहीये ग. एक मिनिट गाइस, आज ना मला क्लॅरिटी आलीच पाहिजे. चाहे कुछ भी हो जाए भाई, आंखें कभी झूठ नहीं बोलती. हाँ काय मयू? अगर ऋतुजा असं खरंच काही नाहीये, तिला हेल्प हवी होती म्हणून तिला मदत करत होता. सो स्वीट ऑफ यू. पण मला एक सांग, म्हणजे जेव्हा मयूला मदत हवी असते तेव्हा बरोबर तूच कशी तिला मदत करतोस? आणि तिच्या बर्थडेच्या 2-2 आठवड्या आधीपासून तिच्या बर्थडेचं प्रिपेरेशन करतोस, तिला नोट्स आणून देतोस. हा आता चल पटकन सांगून टाक. काय सांगून टाकू? हेच की मयूला प्रपोज कधी करणार आहेस? तू थांब ग मयू, मला माहिती आहे त्याच्याकडून कसं काढून घ्यायचं ते. हा असा बोलणार नाही. चल पटकन सांग, कधी करतोयस माझ्या बेस्ट फ्रेंडला प्रपोज? ऋतुजा, तुला फ्रेंडशिपचा अर्थ कळत नाही का? हे प्रपोजचं काय मध्येच? एक दिवस सरळ जात नाही माझा, एक दिवस. अरे ओम, ज्या दिवशी मला खूप कामं असतात ना बरोबर त्याच दिवशी वहिनीला काही ना काही प्रॉब्लेम करून ठेवायचा. बाबा मी तुमच्याशी बोलते आहो. ऐकतोय शिपी, मला सांग ताईने काय केलं? आता संजूने परीक्षेत कॉपी करण्याचा प्रयत्न केला हे ताईने सांगितलं त्याला करायला. अरे पण मुळात या सगळ्याकडे तिने लक्ष द्यायला हवं होतं ना, तिने अभ्यास घ्यायला पाहिजे होता संजूचा. अगं संजूची आई तू आहेस ना, मग तू घ्यायला हवास अभ्यास त्याचा. हो पण मी काय काय करू, मला ऑफिस मध्ये किती काम असतं माहितीये ना तुला, त्यात आता या पोरांचा अभ्यास पण घेत बसू का? ऑल्सो या घराची सगळी जबाबदारी आता माझ्यावर आहे. घराची जबाबदारी? अशी कोणती जबाबदारी आहे का तुझ्यावर घराची? ए प्लीज याबद्दल तर तू बोलूच नकोस, कारण मी तिथे होते तेव्हाही तुला असं कधीच वाटलं नाही की मला घरात कामं असतात. माझा हा सगळा वर्कलोड कमी व्हावा म्हणून मी सगळ्यांना काही ना काही कामं वाटप करून दिले. त्यात वहिनीला असं सांगितलंय मी की दिवसभर तू घरी असली पाहिजेस. बघ आहे ती आता घरात आहे. अरे वा, आलात ऐश्वर्या राय. ऐश्वर्या राय कुठे होतात तुम्ही? कामासाठी गेले होते. तू लवकर आलीस? तुझ्याच मुळे. तू जे काही माझ्या आयुष्यात प्रॉब्लेम्स क्रिएट करून ठेवतेस ना त्याच्यामुळे मला लवकर यावं लागलं. ए गट्टू, माझ्या बायकोला काही बोलायचं नाही तू. हा थांब. काय म्हणतोय? अरे ऐश्वर्या, आपलं अश्विनी आलीस तू? बस ना, अगं थकली असशील. बस 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 तू बस बॅग थोडी जड काढ. बाबांचं चूर्ण आणायला गेली होतीस ना, पण तू गेली आणि बाबांचं पोट नीट झालं ना बाबा, दुखत नाही ना आता? पण अश्विनी तू इतका वेळ का लागला तुला? तू जात जाऊ नको अशी मला सोडून. तू गेलीस ना की मला करमत नाही ग खरच. नाही जण, तुम्ही एक काम करा, इथे शांतपणे बसा, मी सगळ्यांसाठी चहा करते. हा उठ. चहा नको, आपण वॉकला जाऊया. चल वॉकला जाऊया. ए वॉकला आत्ता? अरे आत्ता आली ती, आता परत काय? अरे हुई शी अश्विनी श्रेयस वाघमारे, माय वाईफ. आय नो,
आय अजून मी तिच्या बरोबर कधीही कुठेही जाऊ शकतो. चल एक काम करू, शॉपिंगला जाऊ आपण. चल तू ऐका ना प्लीज माझं जरा हे एक चालू झालंय हल्ली. कुणी आहे का? आले आले. कोण हवंय तुम्हाला? अश्विनी वाघमारे इथेच राहतात ना? हो. माझं त्यांच्याकडे काम होत. ती बाहेर भाजी आणायला गेली, थोडा वेळ लागेल. या ना आत या. राजू माझी ना खूप चिडचिड होते, मी माझ्या मुलींसाठी काहीच करू शकत नाही. आशू अगं फार विचार नको करूस तू. एक काम गेलंय ना बघ, दुसरं काम येईल तुझ्याकडे, मला त्याची खात्री आहे. पण आशू तू श्रेयसला दारू पिऊ नको म्हणून सांग ना. अगं सोसायटीतले लोक काही पण बोलायला लागलेत ग त्याच्याविषयी. मी हे तुला सांगणार नव्हते पण तुझ्यापासून कसं लपवू मी हे सगळं काय होऊन बसले. अगं तू सगळ्यांना सांगतेस ना. हो जायगा रे सब. मग तू आता स्वतःला सांग. हो जायगा रे सब. आणि तू खरंच टेन्शन घेऊ नकोस. चांगल्या माणसांबरोबर आहे ना नेहमी चांगलंच घडत. मला मान्य आहे की हा जरा बॅड पॅच चालू आहे पण होईल सगळं नीट. आणि मी तुझ्यासाठी ऑर्डर घेऊन येते ना. मी इकडे तिकडे विचारपूस करते, नक्की घेऊन येते मी तुझ्यासाठी ऑर्डर. थँक्यू सो मच प्राजू. ए आता जर थँक्यू म्हणालीस ना मला, मी परत तोंड नाही दाखवणार तुला. चांगलं काम तुझ्या घरी चालू आहे. तुम्हाला यापूर्वी कधी सोसायटीत पाहिलं नाही मी. मी सुभाष नगर मध्ये राहते. आपण गणपतीच्या फंक्शनच्या वेळेला भेटलो होतो. काय हल्ली वयामानानुसार लक्षात राहत नाही. हरकत नाही. काय काम होतं तुमचं अश्विनीकडे? ते ठीक आहे अश्विनी आलीच. शिर्के वहिनी तुम्ही इथे? हो त्यांचं तुझ्याकडे काहीतरी काम आहे, तुलाच भेटायला आले. अगं तुला किती फोन केले पण तुझा फोन बंदच लागतोय. हो का? कदाचित बॅटरी संपली असेल. काय काम होत? जरा बाहेर येतेस का? हो अगं सोड. आई किती वाजता जायचंय तुला उद्या? अगं किती वाजता निघायचंय? त्यांनी लवकर पोचायला सांगितलंय, 10:30 पर्यंत. म्हणजे इथून वसंत विहारला पोचायला तरी 20 मिनिटं लागतात. मग तुला 10:15 पर्यंत. 10:15 लेक्चर इतकं कमाल झालेलं माहितीये, नुसती आम्ही धमालच केली. चार्जर कुठे माझा? आजोबांच्या टेबलावर आहे बहुतेक. आपल्याला प्रॉपर प्लॅनिंग करावं लागेल, त्याशिवाय काही होणार नाही. हो का? बर मग करूया ना आपण. 10:15 लेक्चर 9:15 संपलं. म्हणजे 10:45 संपलं. आणि माहितीये तुला ते गेस्ट सर आलेले गेस्ट लेक्चर घ्यायला. आणि खूप म्हणजे काय तुला आजचं लेक्चर न विसरण्यासारखं होतं का? एवढं कशाचं होतं ग लेक्चर? तुला आवडलं ते? रागावर कंट्रोल कसा करायचा शी, हे पण शिकवायची गरज आहे. तू माझ्या नोट्स वगैरे काही टेन्शन घेऊ नको, मी सगळा अभ्यास करेन व्यवस्थित. मी जरा जरी लेट गेले ना क्लिनिक मध्ये, 15-20 मिनिटं जरी लेट झाला ना तरी आमच्या क्लिनिक मध्ये सगळेजण असं रेस्टलेस होतात अगं. आय कॅन अंडरस्टँड आत्या. तू जा ऑफिसला जा. मम्मा चलया. लेट होतोय. चला चला चला. आई आलीस? आवरलंस ना? थांब पर्स घेऊन आली मी, थांब. बाबा मी जाऊन येते कॉलेजमध्ये.
हो किती वेळ लागेल ग साधारणतः? 2-3 तास लागतील आपल्याला. 2-3 तास? आई मी जाऊन येते हा, म्हणजे सगळा स्वयंपाक करून ठेवलाय मी, दुपारच वेळेवर जेवून घ्या. हो हो जेवते आणि तुझ्या नवऱ्याला पण जेवू घालते, तिच्या क्लासच काय ते बघून घे बाबी. हो अग चल लवकर आई चल. अहो अहो ऐका मी बाय बाय. आई चल ना. हो बाबा चल आई. अगं तू एकटीच बसलीस इथे? सगळ्यांचं काम करून झालं ना म्हणून. चहा वगैरे पाठवू का तुझ्यासाठी? मला ना जरा शिर्के वहिनींशी बोलायचं होतं, त्यांच्याशी बोलून झाल्यावर ना मी निघते. निघते इतक्यात? अगं आता तर मैथिलीची साडी बदलायची आहे ना, तुला थांबावं लागेल. काळजी करू नको, आम्ही कुणीही चेंज करणार नाही, फक्त मैथिली चेंज करेल. अगं अलका त्या माळा कुठे ठेवलेल्या आहेत सांग? हॉलवर पाठवायच्या आहेत, गुरुजींनी मागवलेल्या आहेत. थांब मी बघते आणि देते. शिर्के वहिनी अलकाताई म्हणत होत्या की मला इथे अजून थांबावं लागेल म्हणून. मैथिली साडी बदलेल ना, त्यानुसार मेकअप पण बदलेल ना. अहो पण मला असं वाटलं की मागे साडी नेसवायला जेवढा वेळ लागला होता ना तेवढाच लागेल. पण लग्न मोठ्या प्रमाणात करत नसलो ना तरी तुला दिवसभर थांबावं लागेल. दिवसभर? हो संध्याकाळ सहज होईल. आय एम सॉरी, मला वाटलं तुला कल्पना असेल ग, आणि म्हणूनच मला प्रश्न पडला होता की घरी न सांगता तू संध्याकाळपर्यंत बाहेर कशी राहणार. खूप कठीण आहे हो माझ्यासाठी एवढा वेळ थांबणं. म्हणजे अशी अर्ध्यात न जाऊ नकोस हा, कारण अर्ध्या दिवसासाठी आता ब्युटिशियन पण कोणी भेटणार नाही ग. अंजली आले आले आलेच हा. आता तर मयुरीशी बोलावंच लागेल. आई मी घरी पोचते, झालं ना सगळं? नाही ग बाळा, मी अजून घरी पोचलेच नाहीये. आई अगं किती वाजत आली, अजूनही तू तिथेस? हो अगं मला कळतंय, पण काय झालं ना एका मागोमाग एक काम वाढत गेलं आणि आता ही लोक मला सांगतायत मला संध्याकाळ पर्यंत इथे थांबावं लागेल म्हणून. ओ माय गॉड. मयू ऐक ना, तू जरा ना घरी सांभाळून घे आणि स्वयंपाकाचं बघ. हा आई अगं तू निघायच्या आधी विचारायचंस ना त्यांना किती वाजणार आहेत म्हणून, किती वेळ थांबावं लागणार आहे. आता काही न विचार तू डिरेक्ट तिकडे पोचलीस. आता घरी गेल्यावर आणि आत्या काय म्हणत, माझं ना डोकंच चालत नाहीये. मयू काय झालंय बाळा, कॉलेजमध्ये काही झालंय का? काय नाही. खरं तर ना माझं चुकलं जरा, मला कळलंच नाही ग, अंदाजच आला नाही. मतलब मागे मला जेवढा साडी नेसवायला वेळ लागला होता ना तेवढाच लागेल. तू काही करू नको, मी येऊन सगळं आवरेन आणि स्वयंपाक पण करेन. हा नाही ना आई, ऐक तू तुझं काम कर नीट, माझा थोडा मूड अपसेट होता आणि कॉलेजमध्ये पण भांडण झालं ते रुद्र आणि ग्रुपमध्ये. कशावर ना ग काय झालं? नाही नाही काय नाही. हे बघ मयू तू ना टेन्शन घेऊ नको, तुझा तो मित्र आहे ना रुद्र, ग्रुप मधल्या सगळ्यांना समजावेल. हा आई तू लवकर काम आटपून घरी पोच, मी मॅनेज करते तोपर्यंत. हो ग जेवढं लवकर होईल तेवढं मी आटपायचा प्रयत्न करते. हा मला ना आता काही सुचत नाहीये, मी तुला मेसेज करून ठेवेन तेवढं लक्षात ठेव. हो बर ओके बाय बाय. बघ ना हा प्रत्येक सब्जेक्टचा अभ्यास करताना असंच म्हणतो, इंग्लिशचा नको अभ्यास करायला, संस्कृतचा नको, मॅथ्सचा नको. हा सगळा टाइमपास झाला असेल तर जरा तुझ्या आईला विचारतेस का, तिचा घरी येण्याचा काही प्लॅन बिन आहे की नाही ते. अगं आत्या आईला ना मी फोन केला होता मगाशी, ती बाबांच्या ऑफिस मध्ये गेलीय. आपल्या दुकानाच्या बाजूला ज्यांचं दुकान आहे ना
त्यांचा फोन आला होता. ते म्हणाले की आपल्या शॉपिंग कॉम्प्लेक्स मध्ये चोऱ्या झाल्यात म्हणून काही दिवसांपूर्वी. तर प्रत्येक दुकानात येऊन दुकानदारांनी चेक करावं असं त्यांनी सांगितलं. तर आई म्हणाली की खूप दिवसांनी ऑफिसला जाते तर सगळं स्वच्छ वगैरे करून येते. बहिणीला ना चान्सच पाहिजे बाहेर पडायचा आणि भटकायचा. ते सगळं ठीक आहे. आता रात्रीच्या जेवणाचं तू बघ. मी हो हे बघ, आमच्यासाठी ना सकाळचं वरण आहे, भाजी आहे आणि पोळ्या पण आहेत. आम्हाला ते चालेल, तुझं तू बघ. मी आई ग मी नाही ते खाऊ शकत आता आणि मी बनवू पण नाही शकत कारण मला खूप काम आहेत. मग कोण करणार? मयुरी हा, मुलांचा अभ्यास झाला ना, बघ बाई काय करायचं हिच्यासाठी ते. हो आजी. संजू, बरेच दिवस झाले आईने पास्ताचं सामान आणून ठेवलंय आणि आपण पास्ता पण बनवला नाहीये. प्लीज आपण पास्ता खाल्ले ना. पण ते आधी पूर्ण कम्प्लीट कर पास्ट्यांच, मग विचार करू आपण. आई प्लीज लवकर घरी ये. अलकाताई, हो सगळी कामं झाली आहेत आणि शिर्के वहिनींनी मला पैसे सुद्धा दिले. तरी सुद्धा चोरी केली? चोरी? हो हो चोरी. काय ग अलका, काय झालं? हिने नेकलेस चोरलाय. नाही हो, मी चोरी नाही केली. कोणताही चोर आपली चोरी कधी कबूल करतो का? कसं आहे आजी, मस्त आहे ना? आता तू कुठे जातेस? दादाच्या ऑफिस मध्ये. का तू पास्ता खाऊन घे ना. आपल्या घरातून सकाळपासून एक व्यक्ती गायब. हेड ऑफ द फॅमिली म्हणून ती व्यक्ती कधी येणार? का इतका उशीर झालाय हे चेक करणं माझं काम आहे ना. तुम्ही तर कोणी काही कामाचे नाहीच आहात. आता हे सगळं करण्याच्या ऐवजी पास्ता खात बसू का मी? कोणाकोणाला काय काय शिकवायचंय ना मला देव जाणे. आले अग पण मला शिर्के वहिनीनीच पैसे दिले होते. त्या कुठे आहेत त्यांना बोलवा जरा. अंजली कशाला हवी आहे? आम्ही आहोत ना. अहो, मी तुमच्या कुठच्याही सामानाला हात लावलेला नाहीये. आणि तुम्ही सगळ्या तिथेच होता ना? मगाशी मी आले तेव्हा तू एकटीच रूम मध्ये होतीस. आणि नेकलेस चोरायला काय ग, 2 मिनिटं सुद्धा पुरतात. पण ह्या तर चांगल्या घरच्या वाटतात असं अंजली ताई पण म्हणत होत्या. मला नाही वाटत की त्या असं काही करू शकतील. ह्या बायका अशाच असतात, रडगाणी ऐकवतात, सिंपथी गेन करतात आणि त्यांचा विश्वासही जिंकतात. आणि तेवढाच चान्स बघून त्या चोऱ्या मारा करतात. माझ्यावर विश्वास ठेवा, मी खरंच असं काही केलेलं नाहीये. तुमच्या कुठल्याच सामानाला हात लावलेला नाहीये मी. ते कळेल ना आता. दे तुझी पर्स. तुम्ही माझी झडती घेणार? झडती तर घ्यावीच लागेल ना, नाही तर स्वतःहून काढून देणार आहेस का तू नेकलेस? दे ती पर्स इकडे. आई फोन उचल यार प्लीज. थांबा म्हणजे मला या चोर नाही वाटत. आपण अंजली ताईंना बोलवायला हवं. कांचन, या बायका अशा कुठे ओळखू येतात? या भोळेपणाचा फायदा घेतात या. सकाळपासून तू घराच्या बाहेर आहेस म्हणून मी तुला इकडे बघायला आले. हो ग, इथे जरा ऑफिसमध्ये सगळं स्वच्छ करायचं होतं ना म्हणून आले. मला ना आता काही सुचत नाहीये. ऐक, मी तुला मेसेज करून ठेवेन, तेवढं लक्षात ठेव.
ठीक आहे मग, झालंय ना आता काम? आता तरी मूड आहे ना घरी जायचा? नाही म्हणजे दिवस संपायला अजूनही काही तास बाकी आहेत म्हणून म्हंटल. अगं असं काय म्हणते, घरीच जायचंय आता फायनली. तुला काय वाटतं अभ्यास करून येऊ शकू होतो? मामी तर हेच बोलते. तुझ्या मामीला अक्कल आहे का? मला सगळी अक्कल आहे कळलं. असं काही होत नाही, मी पण खूप अभ्यास केला, माझं इंग्लिश किती छान आहे ना. मग पण माझ्याकडे ऑफिस आहे का? नाही ऑफिस गेलं. या जगात एकच गोष्ट महत्वाची आहे, यु नो व्हॉट? लक. लक? लक रे, लक म्हणजे हे तुझ्या केसाच्या खाली आहे ना, हे नशीब. नशीब म्हणतात त्याला. लक चांगलं असलं ना क्या जगात सगळं चांगलं होतं. श्रेयस मुलांना काय उलट सुलट शिकवतोय तू? अरे बाबा जीवनाचा सार आहे हा, अभ्यास बिभ्यास बकवास आहे. ठेवा बाजूला, चला उलो खेळा, ठेवते बाजूला. अरे आणि ऐक, स्कूल बिलला जायची काही गरज नाही, अभ्यास करूची गरजच नाहीये. अभ्यास करून फक्त वेळ वाया जातो. आणि आणि एकदा का माणसाची वेळ निघून गेली ना, माणूस काहीच करू शकत नाही. माझी वेळ निघून गेली यार. नशीब तर एकदम फालतू. हो हो, पापडाचेच पैसे. एक काम करूया, मी त्यांना तुमच्या घरी घेऊन येते, तुम्ही त्यांना पापड द्या. मला नकोय पापड. मी यांचे पैसे द्यायला आले होते, हे घ्या तुमचे पैसे. माझे पैसे? हो. नाही, हे बघा, हे तुमचे हक्काचे पैसे, हे तुम्ही घेतलेच पाहिजेत प्लीज. अगं अलका, तू आत आलीस पण जरा थांबायचं ना माझ्यासाठी. एक मिनिट. वहिनी मला जरा सांगतेस का, हे कसले पैसे, कशाबद्दल बोलतायत ह्या? ते काल यांनी जिंकले. यांनी जिंकले लकी ड्रॉ मध्ये. लकी ड्रॉ? लकी ड्रॉ? लकी ड्रॉ. ते याचा कालच रिझल्ट लागला ना? हो हो, त्याच्यात यांचं नाव निघालं ना, त्याचेच हे पैसे. पण हा लकी ड्रॉ मोठा होता ना? होता ना. नाही पण हे पैसे तर खूप कमी आहेत. नाही हो, पण तुम्ही आता म्हणत होता की ते पैसे कमी आहेत, अजून मिळतील. पण असा कुठला लकी ड्रॉ आहे? हा ना, हा फक्त हाऊस वाईफ साठीच आहे. अच्छा, पण मग ही कशी पोहोचली तिकडे? तिला ना मीच सुचवलं नाव नोंदवायला. बघा झाला ना फायदा. अश्विनी, हे पैसे तुझेच आहेत. एक मिनिट. आयडियली हे पैसे तुम्ही आता माझ्याकडे दिले पाहिजेत, कारण या घराची हेड मी आहे आणि मी एकटीच आहे जी या घरात कमवते, आणि या घरातले सगळे फायनान्सेस पण मलाच बघावे लागतात. सो हो ना वहिनी?
अभिनंदन. 12,000 कॅश मिळाले. नाईस. वहिनी, मला पण सांग गा, हा कुठला लकी ड्रॉ आहे ते? नाही म्हणजे मला पण नाव नोंदवायचंय, कारण मलाही बघायचंय असा कुठला हा लकी ड्रॉ आहे बाबा जिथे 12,000 कॅश देतात. कसं आहे ना वहिनी, तुला हे उदाहरण माहीतच असेल म्हणा, मांजर जरी डोळे मिटून दूध पित असली तिला असं वाटत असत बाबा माझ्याकडे कुणीच बघत नाहीये. असं नसतं ना ग, काही जण तिच्याकडे बरोबर बघत असतात, पण हे तिला माहिती नसत. मला ना कळत नाहीये, मांजर. बहिणी, तुला जरी कळत नसेल तरी मला कळतंय की काहीतरी चाललंय ज्याचा शोध मी घेईनच लवकरच. मी मयूच्या कॉलेजमध्ये नाही तर शिर्के बहिणींकडे गेले होते आणि त्यांनी जे लकी ड्रॉचे पैसे दिले ना ते लकी ड्रॉचे पैसे नव्हते तर माझ्या कामाचे पैसे होते. मी तरी काय करणार होते ना, तुम्ही मला सांगितलं की मी बाहेर जायचं नाही, तुम्ही काम करणार नाही, भविष्याच्या कोर्सची फी कशी भरणार होतो आपण, म्हणून मला हे सगळं करावं लागलं. पण ना आता तुम्ही पूर्वीसारखं वागा, परत कामावर जा. हे जे वागता ना असं मी तुम्हाला वागू देणार नाही, कळलं? अहो अहो. मी जे काही बोलले ते तुम्ही ऐकलं? ऐकलं. तू काळजी नको करू, माझ घर बांधणार, मोठ घर बांधणार. अरे आपल्या आपल्यातच मारा मारे, समजून सांग तुझ्या मित्राला, दोन पावलं धड चालायची अक्कल नाही आला मला शिकवतो. हा अहो तुम्ही चला घरी. तू हात सोड माझा, पाहिलं कसा वागतोय स्वतःच्या बायकोशी ते. कामधंदा सोडून बसलाय घरात पुळचट्यासारखा. स्वतःच्या हातून चूक झाली आहे ना तर घेण्यास जबाबदारी, असं याच्या त्याच्या रोप झाडून काय करून घेणार आहे तू? बायकोच्या जीवावर जगतो? राखे, तोंड सांभाळून बोल, चल घरी निघ, उगाच तोंडाची वाफ करू नको. अरे पांड्या, माझ्याकडे पण वेळ नाहीये, हा चाला मला भिडायला. बहिणी, फक्त तुमच्याकडे बघून सोडतोय त्याला, घेऊन जा त्याला, लोक ठिकाण्यावर नाही त्याच. राखे, वहिनी घेऊन जा. आहो हळू, तुम्ही बसा इथे. काय झालं? मी पाणी आण. सिरियस बाळा, काय झालं? मला कामावर जायचंय बाबा. काय? तुम्हाला खरंच कामावर जायचंय? हो, मला कामाला जायचंय. हे सगळं कर्ज, ह्या चुका, हे सगळं माझ्यामुळे झालंय ना. मग आता मलाच हे सगळं करायला हवं नीट, हे कर्ज मलाच फेडायला हवं. फालतू लोक त्यांची लायकीने माझ्यासमोर उभी राहायची ते माझ्याशी असं बोलतात. मला काम करावंच लागेल, करावंच लागेल मला काम. बाबा मी आत्ताच्या आत्ता ऑफिसला जातो, आत्ताच्या आत्ता. मी सुद्धा येते तुमच्या. ए बाबा तू नको येऊस. बाबा तुमच्या सुनेला सांगून ठेवा, ही जी काय गडबड झाली ना माझ्या आयुष्यात हिच्यामुळे झाली.
आणि काहीतरी चांगलं करायला जातो तर ही नकोय मला. प्लीज हिला सांगा मध्ये नको पडूस. अश्विनी एक मिनिट. बाबा रिलॅक्स. पाणी. श्रेयस गुड डिसिजन. बर मी तुझ्यासोबत ऑफिसला आलो तर चालेल का तुला? हा चालेल चालेल. अगं तुझ्या ट्युशन साठी बघायला चालले म्हणून सांगितलं. मला तर कळतच नव्हतं आईनं काय सांगावं. खरंच होईल तुलाही हळूहळू सवय. काय सवय होईल? अगं खोटं बोलून बाहेर पडले ना की एवढं टेन्शन येतं ना मला. तुझ्या मैत्रिणीचं घर ऑफिसची बिल्डिंग दिसते म्हणजे तू. सॉरी मी थाप मारली. आई तुला खरं सांगितलं असं तर तू आली असतीस का? तू पण ना मयू. प्रीटी ब्युटी. मला नाही जमणार. अगं ए थांब कुठे जातेस? एवढी घाबरू नकोस. हे बघ आतमध्ये जाऊन तरी बघूया. आज ना तिथे ओरिएंटेशन आहे. ते सगळं नीट समजवून सांगणार काय असतं कसं असतं. तुला ऐकल्यानंतर लक्षात येईल की ते काहीच वेगळं नाहीये. तू जे करत आलीस ना आतापर्यंत तेच आहे. आई नको एवढा विचार करू. तुझ्यामध्ये ना खूप टॅलेंट आहे. तुला ना फक्त एक चान्स मिळायला हवा. मग बघ यू विल फ्लाय. तुझ्या करिअरची सुरुवात आहे ही. करिअरची सुरुवात? चल आता आतमध्ये. हो कुठे मयू मला बोलायचं त्यांची. मॅडम मला थोडं विचारायचं होत. हा बोला. आई ना इकडे. प्रीमियम आणि रेग्युलर मध्ये काय फरक आहे? प्रीमियम कॅटेगरी मध्ये पैसे जास्त मिळतात पण रेग्युलर कॅटेगरी मधूनही तुम्ही तुमच्या सर्व्हिसेसची गुणवत्ता वाढवून प्रीमियम कॅटेगरी मध्ये जाऊ शकता. ओके आई तू आधीपासूनच प्रीमियम मध्ये जाशील बघ. मयू अगं ह्यांचं पार्लर आहे का? नाही नाहीये माझं पार्लर. आणि जर आधीपासून काम येत असेल तरीही ट्रेनिंग घ्यावंच लागतं का की डिरेक्टली आपण कामाला सुरुवात करू शकतो? नाही ट्रेनिंग तुम्हाला घ्यावंच लागतं. आम्ही डिरेक्टली तुम्हाला कस्टमर कडे नाही पाठवत. प्रीटी ब्युटी तर्फे कोणतीही ब्युटिशियन जर गेली तर तिला त्याच प्रकारे काम करावं लागतं आणि त्यासाठी हा 10 दिवसांचा कोर्स असतो. 10 दिवस? येस. एनी प्रॉब्लेम? नाही नाही काही प्रॉब्लेम नाही. मला सांगा दिवसातून किती तास ट्रेनिंग असेल? फक्त 4 तास. ओके आणि याचे काही एक्स्ट्रा पैसे भरावे लागतील का? नो 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 एक्स्ट्रा चार्जेस. ते तुमच्या रजिस्ट्रेशन फीज मधूनच धरलेले. ओके थँक्यू मॅम. चल आई चल. मयू ऐक ना मला ना हे सगळं नाही जमणार ग. अगं सोप आहे. अगं कसं करू मी आणि कसं शक्य आहे मला सांग बघू. रोज 10 दिवस खोटं बोलून कसं बाहेर पडणार आहे मी. नाही नाही मला नाही जमणार. आणि ना तुला एक गोष्ट सांगायचीच राहून गेली बघ. काय? आज बाबा ऑफिस मध्ये गेलेत. सिरियसली? हो. आणि मला काय वाटतं माहितीये ना त्यांचं सगळं काम व्यवस्थित सुरू झालं ना की मला हे सगळं करायची गरजच लागणार नाही. आई हे बघ बाबा जरी ऑफिसला जायला लागले ना तरी त्यांचं सगळं काम व्यवस्थित सुरू होऊन व्यवस्थित इन्कम सुरू व्हायला वेळ लागणार आहे. एका महिन्यात 45,000 रुपये मिळतील का आपल्याला? नाही ना. त्यामुळे आई तुला हे काम करावंच लागणार.
ऐक, तू घाबरू नकोस अजिबात. तुला जी काही मदत हवी असेल ना, मी आहे आई तुझ्यासाठी. ते सगळं ना आपण नंतर बघू, आधी आपण घरी जाऊ. आज ते इतक्या दिवसानंतर ऑफिस मध्ये गेलेत ना, त्यांचा दिवस नक्कीच छान गेला असणार. घरी जाऊन ना त्यांच्यासाठी काहीतरी जेवणाचा चांगला वेट करते. चल लवकर. मयूर, ते तोडे मी गहाण ठेवलेत का? प्लॉट घेताना यांना 5 लाख रुपये कमी पडले होते, म्हणून मला हे करावं लागलं. काय? हो, आणि घरात ही गोष्ट ना कुणालाही माहित नाहीये, फक्त तुझ्या बाबांनाच माहितीये. आणि तूही कुणाला सांगू नको घरात. हा, अग मयू, आता काय झालं? आई, तू असं किती काय काय मनात साचवलंयस. बर ऐक, आता चल आपल्याला निघायचंय. आता कुठे? विसरलीस? प्रीटी ब्युटी मध्ये जायचंय आपल्याला आई. अग पण आता कशाला? तुझे ट्रायल आहे ना. मी पण ना माझ्या डोक्यातनं ही गोष्ट निघूनच गेली अगं. चल आता लवकर निघायचंय. पण घरात काहीतरी सांगावं लागेल ना. मी सांगते आजीला बरोबर काय सांगायचंय ते. मला ना हे बरोबर वाटत नाहीये. हल्ली घरातल्या मोठ्यांशी आपण खूप खोटं बोलतोय. आई, सगळं व्यवस्थित चालू झालं ना की आपण घरी सगळं नीट सांगू. तू ना माझी आता आई झालीयस. चल आता. सो तुम्ही सगळे रेडी आहात? येस. ओके, तुमचं नाव? आय एम जेनिफर. जेनिफर, जेनिफर, तुम्हाला जे काही येतं ते काम आता करून दाखवायचे. येस मॅम. ओके, तर नेक्स्ट कोण आहे? तुमचं नाव? स्वाती. स्वाती, प्लीज या. ओके, लेट मी सी, प्लीज. ओके टीना, तू जा. मेघा, प्लीज कम. आता नेक्स्ट कोण? अश्विनी वाघमारे. ओके अश्विनी, प्लीज या. जा. खूप बांधते मी कष्टाने. झालंय. ओके अश्विनी, तुम्ही या. आई, मस्त केलंस. सो लेडीज, मी तुमच्या सगळ्यांचं काम पाहिलंय, त्यानुसार जे काही सिलेक्शन झालं असेल ते येत्या 2 दिवसात तुम्हाला कळवण्यात येईल. ओके, थँक्यू.
ठीक आहे. बरं, तुला उशीर होणार आहे का तिकडे? आणि कोण कोण येते सोबत? एवढे प्रश्न, एवढ्या चौकशा. अगं, चौकशा म्हणजे रात्री उशीर झाला तर कोणी सोबत असलेलं बरं म्हणून विचारलं. आणि कोणी सोबत नसेल ना तर मी येईन तुला घ्यायला. तू पण आहे शिल्पी, सगळ्या गोष्टींचा चुकीचा अर्थ काढत असतेस. हॅलो, तुम्ही लोक ना पहिले मी चुकीची वागते, चुकीची बोलते, चुकीचा अर्थ काढते, हे सगळं बोलणं ना पहिले बंद करा प्लीज. तुझी बहीण पण, तिने आज सिद्ध केलंय, ती पण काही कमी नाही आहे ते. तरीच म्हंटल, अजून ताईवर गाडी कशी नाही आली. बरं, आता काय केलं ताईने? अरे, मला ना या साडीवर घालायला तोडे हवे होते. मी मागितले तिच्याकडे मला तोडे दे म्हणून. मागितले म्हणजे काय, आजच्या पुरते दे एवढंच म्हंटल. मी काय मला देऊन टाक असं अजिबात म्हंटल नाही. नाही म्हणाली. म्हणजे? म्हणजे नाही देणार असं स्पष्ट म्हणाली माझ्या तोंडावर. ताई? नाही, माझं भूत. काय तर म्हणे, माझ्या आजीचे तोडे ते. चार पिढ्या झाल्या आम्ही तेच तोडे वापरतोय. मग मी कोण आहे? मी मात्र्यांची सूनच आहे ना. तू मानतोस ना मला बायको अजून पण? हे असले नकली तोडे घालून फिरते, लाज वाटायला पाहिजे तुला एक नवरा म्हणून. का गप्प बसलास आता? का विश्वास बसत नाहीये? शिल्पी, विश्वास बसण्याचा प्रश्नच नाहीये. हे बघ, ताई अशी आहे ना की तू तिला काही मागितलंस ना ती सगळे दागिने काढून तुला देईल. गैरसमज आहे तुमच्या सगळ्यांचा, हा मोठा गैरसमज आहे. तुम्ही लोकांनी काय ना तिला देवी बनवून ठेवलंय. ती कशी चांगली, ती कशी छान वागते, ती कशी सुगुणी असं काही नाहीये. हे अशा प्रसंगांमध्येच ना माणसाचा खरा स्वभाव कळतो, जो फक्त मला माहितीये. शिल्पी, नाही प्लीज, नाही. तू आता मला हे सगळं समजावून सांगण्याच्या आधी मी निघते. किती कशी चांगली आहे, नाही गती अशी नसेल बघ, नकोच मला नाही ऐकायचं हे सगळं. शिल्पी, नाही ऐक, खरंच मला ड्रॉप करायची काही गरज नाही, मी निघते. शिल्पी, तू जात नाहीयेस, मी तुला ड्रॉप करतो, ऐक माझं. आई, इकडे काय करतेस तू एकटीच? राजू मावशीचा फोन आलेला बघ, येता येता कट झाला. अगं, बोलते ग मी तिच्याशी नंतर. आई, तू किती आनंदात आहेस ग. आरशा समोर जाऊन चेहरा बघ तुझा किती खुलला येतो. माहित नाही पण ना, आज मला ना खूप वेगळं वाटतंय. म्हणजे सकाळी मी प्रीती ब्युटी कंपनी मध्ये डेमो साठी गेले, त्याच्यानंतर मी राजू मावशीच्या ऑफिस मध्ये गेले. ते सगळं करताना ना मला एक वेगळं फिलिंग होत ग. कदाचित मी डेमो दिला अगोदर, त्याच्यामुळे मला हे सगळं इतकं चांगलं करता आलं. म्हणजे परीक्षेच्या अगोदर कसा परीक्षा दिल्यानंतर आपला आत्मविश्वास वाढतो, तसंच काहीतरी झालं असावं माझं. तुझं काय माहितीये, तू उगाचच घाबरतेस. तुला माहिती नाहीये तुझ्यात काय येते. मयू, ते 2000 रुपये जेव्हा माझ्या हातात आले ना, तेव्हा खरंच मला खूप आधार वाटला ग. आई बघ, तुझं या कंपनीमध्ये सिलेक्शन नक्की होणार. आणि मी ना त्या दिवसाची वाट बघते जेव्हा हे ना आपल्या हिटलरला समजेल. तिचा चेहरा ना अगदी बघण्यासारखा होईल जेव्हा तिच्या हे लक्षात येईल ना की तू तिच्यापेक्षा जास्त पैसे कमवतेस तुझ्या स्किल आणि टॅलेंटवर. नाही ग, मला मुळात ना कुणाशी स्पर्धाच नाही करायची. आणि शिल्पी आपलीच आहे, तिच्याशी कशाला स्पर्धा करेन मी. आणि अजून मला तो प्रीती ब्युटीचा जॉब सुद्धा मिळाला नाही. नक्की सिलेक्शन होणार तुझं. फोन वाजतोय तुझा. अगं, ते मेसेजेस येतच असतात. आई, आता एकही मेसेज इग्नोर नाही करायचा, प्रत्येक मेसेज महत्वाचा आहे. बघू मला काय आलंय. अगं आई, काय मेसेज आलाय माहितीये का तुला? काय? प्रिय अश्विनी वाघमारे, तुमचं आमच्या कुटुंबात स्वागत आहे. त्यांनी पुढे लिहिलंय, तुम्हाला हे कळवण्यात आनंद होतोय की प्रीती ब्युटी कंपनी मध्ये ब्युटिशियन म्हणून तुमची निवड करण्यात आलेली आहे. आई, तुमचं किट आणि युनिफॉर्म तुमच्या घराच्या ऍड्रेसवर पाठवण्यात येईल. आई,
पुरेशो अभिनंदन, धन्यवाद. तुझं सिलेक्शन झालं. शिल्पी तू इथे आत्ता? खूप डोकं दुखतंय माझं, भणभणतंय डोकं. वहिनी पटकन मला डोक्याला बांधायला, करकचून बांधायला काहीतरी दे बरं. हो आणते. आई गो, अशी काय करते? जीव घेतेस का काय माझा? डोक्याला बांधायला सांगितलं. बांधते. अगं करकचून बांध तर उपयोग आहे बहिणी. काय करते ग? बस 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 बस. हा बस. ऐक ना शिल्पी, आज जाऊन पड ना, म्हणजे तुला ना बरं वाटेल. हा एक काम कर, मला ना मस्त पैकी कडक चहा टाक. आलं घालून. बर, मी टाकते तुझ्यासाठी चहा. हा जा जा. आता दरवाजा का लावतीयस? राहू दे, दरवाजा उघडा. चहा? हा आणते. कोण आहे? मॅडम कुरिअर. कुरिअर कोणाच्या नावानी आहे? मॅम ते कुरिअर. शिल्पी तू थांब, आराम कर, मी बघते. हा दादा, हो आमच्याकडे कुणाचंच पार्सल येणार नव्हतं, तुम्ही चुकीच्या पत्त्यावर आलात. नाही मॅम, पत्ता हाच आहे, आश्रय सोसायटी, बी विंग, चौथा माळा आणि वाघमारे. बरोबर ना? ते शेजारच्या विंग मध्ये पण एक वाघमारे राहतात. हो ना शिल्पी, कदाचित त्यांचंच पार्सल असेल. अगं पण आहे तरी काय त्या, ते तर विचार. मॅम ब्युटी प्रोडक्ट्स आहे. ब्युटी प्रोडक्ट? हो, आणि गारमेंट्स पण आहेत. गारमेंट्स? नाही नाही नाही, मग बिलकुलच आमच्या घरचं नाही ना हे. नाही मॅम, पण पत्ता हाच आहे. मॅडम प्लीज, तुम्ही पुन्हा एकदा फोन ट्राय करून बघा ना त्यांना. मे बी ते गाडीवर वगैरे असतील म्हणून लागला नसेल फोन. एकदा ट्राय करून बघा ना. हे बघा, जर चुकीचा ऍड्रेस असेल ना तर ते पार्सल आपोआप आमच्याकडे परत येईल. पण प्लीज मॅम, मी रिक्वेस्ट करते, एकदा एकदाच ट्राय करा ना माझ्यासाठी प्लीज. ओके, लेट मी ट्राय. अगं बाई, ते कोणाच्या नावावर आलंय कुरिअर? काय कुरिअर आहे? मे बी मयुरीने काहीतरी मागवलं असेल. अगं ऑनलाईन बघ जरा नीट. नाव असं दिलंय की अश. हॅलो. हा मॅम. हा मी डिलिव्हरीच करतोय. हा आश्रय सोसायटी, वाघमारे. ऍड्रेस चुकीचा? ओके ओके मॅम, सॉरी. हे काय गोंधळ आहे हा सगळा? बघू बरं जरा मला कुणाचं पार्सल, मला नाव चेक करू. नाही मॅडम, सॉरी, चुकीचा ऍड्रेस आहे. सॉरी मॅम, त्रास झाला. बघ, मी तुला सांगितलं होतं ना की पत्ता चुकीचा आहे म्हणून. क्रेझी पीपल. चहा टाकतीयस ना? हा चहा टाकतीयस ना? हो. मामी, मला आज टिफिनला पण हरवून दे. नाही हा संजू, मी चपाती भाजी केली आहे की नाही, मग टिफिनला फक्त चपाती भाजीच खायची, कळलं? अश्विनी, हे अश्विनी. काय सावंत काकू? आली सकाळी सकाळी, काय हवंय? अहो, आमच्या पंप्याची मैत्रीण येणार आहे घरी, रीमा. रीमा पात्र? ओ पात्र काय म्हणतात तिला? किती गोड मुलगी आहे ती. हो हो, अगदी गोड मुलगी आहे. हा तर तिच्यासाठी काहीतरी स्पेशल म्हणून सँडविचेस करायचे आहेत ग, तिला खूप आवडतात. सगळं काही आणलं ग. अगं पण एक सँडविच करून पाहिलं पण छे, तुझ्यासारखं काही होईना ग. असं तू वेगळं काय करतेस ग त्यात? नाही हो काकू, मी काही वेगळं करत नाही. मी ना हे चितळ्यांचं टेबल बटर वापरते.
चितळे टेबल बटर? अगं हे तर फक्त स्वयंपाका करता शुद्ध स्वरूपात उपलब्ध होत ना. अहो आता मागणी वाढली आहे ना, मग चितळे टेबल बटर सगळीकडे अवेलेबल आहे. तरी चव एवढी छान लागते ग. अहो काकू, 100% क्वालिटीचे पदार्थ म्हणजे चितळे उद्योग समूहाची परंपरा आहे. मग ह्याला हे टेबल बटर कसं अपवाद असेल सांगा मला. मी फक्त चितळेंचं टेबल बटरच वापरते. हा अगं चितळे म्हणजे काय बघायलाच नको. मला पण चितळे टेबल बटर खूप आवडत. आता मी सुद्धा चितळे टेबल बटरच वापरणार. आणि काकू, चव हवी असेल बेटर तर वापरायला हवं चितळेंचं टेबल बटर. चितळे बटर, वा चव प्यारी सर्वात भारी. चला आता मी पटकन कामाला लागते, रिमा इतक्यात येईलच. अगं अश्विनी, बटर देते आहेस ना? हे घ्या. थँक यू. आई पाणी रोज येते, मी काही ना काही घेऊन जाते. जाऊ दे ना, तुला काय? हा काय ग, त्यांचा पप्पे आणि रिमा लग्न करणार आहेत. छे हो, ती रिमा किती मॉडर्न मुलगी आहे. जीन्स पॅन्ट शॉर्ट फ्रॉक काय काय ड्रेस घालते. ती थोडी त्यांच्या पंप्याला भीक घालणार आहे. याच वेड्यात तिच्या पाठी. आजी पण ती स्मार्ट आहे, तिला सूट होत सगळं. अगं आजकाल जो तो हेच कपडे घालत असतो. तुमच्यासारख्या मुलींना ठीक आहे आपले ते जीन्स पॅन्ट आणि काय ते फ्रॉक बिग. आजकाल त्या बायका सर्रास ते पॅन्ट आणि शर्ट घालून फिरत. हा काल तुमची मुलगी आली होती, तो तुम्ही सुखीचा ऍड्रेस दिला. तुम्हाला तुमचा युनिफॉर्म आणि किट मिळाला ना? हो. अच्छा तुम्ही ती रिसिप्ट द्यायला आलात का? मी सांगितलं होतं मला त्यावर तुमच्या सह्या हव्या. नाही, मी ना हे युनिफॉर्म आणि किट परत करायला आले. का म्हणजे पीस डॅमेज आहे का? नाही नाही, मला ना असं शर्ट पॅन्ट घालून काम करायला जमणार नाही. म्हणजे मी अशा प्रकारचे कपडे कधी घातले नाही आहेत, म्हणजे मला सवय नाही आहे ना. असे कपडे म्हणजे आम्ही दिलेले युनिफॉर्म हे वाईट आहे असं म्हणायचंय का? नाही मॅडम, तसं नाही आहे. लग्न झाल्यापासून ना मी साडीच नेसते आणि माझ्या सासूबाईंना असे कपडे घातलेले आवडणार नाही म्हणून. कम ऑन अश्विनी, तुम्हाला हा युनिफॉर्म घालून तुमच्या घरात स्वयंपाक करायचा नाहीये. तुम्हाला कस्टमरच्या घरी जाऊन सर्व्हिसेस द्यायचे आणि ती सर्व्हिस देताना तुम्हाला कम्फर्टेबल असणं गरजेचं आहे. शिवाय कंपनीतून जाणारी प्रत्येक व्यक्ती ही एकसारखीच दिसावी म्हणून हा युनिफॉर्म असतो ना. तुमचं म्हणणं बरोबर आहे, पण मला तुम्ही साडी नेसून काम करण्याची परवानगी द्याल का? नाही, आय एम सॉरी, पण कंपनी बरोबर जर तुम्हाला काम करायचं असेल तर तुम्हाला हा युनिफॉर्म घालूनच काम करावा लागेल. आणि ते जर तुम्हाला जमत नसेल तर आय एम सॉरी, तुम्हाला या कंपनीमध्ये जॉब मिळू शकणार नाही. शिवाय हे कंपनीच्या नियमांच्या बाहेर आहे. हो मी येते. अश्विनी, तुम्ही हा युनिफॉर्म आणि किट घेऊन जा. 2 दिवस विचार करा आणि तरीही जर तुम्हाला पटत नसेल तर तुम्ही ही किट आणि युनिफॉर्म मला परत करू शकता. हा पण तुमच्या रजिस्ट्रेशनचे पैसे मी परत देणार नाही. बर. अरे अरे अरे, मी फसते मी फसते. मी लगेच जायचे. अरे बस इथे बस. आजी तू सुद्धा आलीस? अगं माझी भजनाची वही विसरली. थांब शोधते जरा, बघते तिकडे आहे का. खूप मज्जा आली आणि केक पण खूप मस्त होता दुर्गेशच्या बर्थडेचा. आणि आम्ही तिथे म्युझिकल चेअर पण खेळलो. हो का, छान. अगं तिथे देवाजवळ पण नाहीये. अश्विनी कुठे आहे? आई खोलीत आहे. बोलव तिला. आवरते, बोलवते मी. आई. आहा आले. लवकर आवरून बाहेर ये. अरे थांब, कुठे चाललास? मॅम आम्हाला हे रिटर्न गिफ्ट दाखवायचंय ना. ती आवरते ना, तुझ्या नाकातोंडात धूळ जाईल. तू बस ती आल्यानंतर दाखव. हा
जा बस आई लवकर यावरून थांब मी सुटते आजी अग ही आमटी गरम झाली ना की तू बाहेर नेऊन ठेव तोपर्यंत मी बाकीचं सामान आणते अगं गॅस कुठे चालू आहे आमटी गरम व्हायला हे देवा मी पण ना काय झालं आई मयू मला खरं तर ना खूप टेन्शन आलंय ग म्हणजे 7-8 दिवस घराच्या बाहेर जायचंय मी दररोज काय सांगणार आहे मला तर कळतच नाहीये म्हणजे तू फायनल केलेस की तू कि तू जॉब सोडत नाहीयेस लव यू पण टेन्शन आलंय ग खूप अगं ते मॅनेज होईल सगळं तू नको टेन्शन घेऊस त्याचं आपल्याला फक्त आता हेच बघावं लागेल की तुझं किट आणि युनिफॉर्म ऑफिसमध्ये शिफ्ट करावं लागेल तिथे का आपल्या घरात कुठे सेफ आहे कोणीतरी बघितलं तर खूप प्रॉब्लेम होऊ शकतो आणि तसंही तुला चेंज करण्यासाठी जागा शोधावीच लागेल आपल्याला ऐक तू ना ते सगळं रात्री किचन मध्ये आणून लपवून ठेव तिथे किचन मध्ये हो कारण हीच अशी जागा आहे जिथे तुझ्याशिवाय कोणीच येत नाही बरं हॅलो हॅलो हां भैया कहां पे हो आप हां मैं यहां पे खड़ी हूं आश्रय सोसाइटी के यहां पे गेट के यहां पे हूं अरे वही था पिकअप पॉइंट ऐसा क्या कर रहे हो आप और 20 मिनट्स नहीं भाई नहीं 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 ठीक है आप जाने दो आप जाइए वापस मैं कैंसिल करा देती हूँ फिर हाँ हाँ कैंसिल करा रही हूँ मैं शिट कहाँ है यार रिक्शा रिक्शा यार टाइमिंगला इथे रिक्षा पण थांबत नाही हा विद्युत बोल पोहोचलीस पार्टीला नाही रे कसली पोहोचती आता निघाली ओके मी तुला म्हटलं होतं ना मला फक्त 5 मिनिटं तुला भेटायचंय अरे नाही आता कॅब वाल्याला उशीर होणार होता म्हणून कॅब पण कॅन्सल करावी लागली आणि इकडे एकही रिक्षा मिळत नाहीये सो मला जरा घाई आहे आपण नंतर भेटूयात ना प्लीज शिल्पी तुला कॅबने जितका वेळ लागेल ना त्याच्या आधी मी तुला सोडतो पण प्लीज मला भेट ना मला तुला भेटायचंय अरे नाही बाबा मला मी करते मॅनेज यू डोंट वरी ठीक आहे शिल्पी अगं असं काय करतेस आजचा दिवस आपल्यासाठी खूप महत्वाचा आहे सो प्लीज अरे विद्युत तू येशील ना तोवर मी पोहोचलेली असेल अगं मी तुला म्हंटल ना मी त्याच एरियात आहे मला जास्त वेळ नाही लागणार पोहोचायला हा ठीक आहे उशीर करू नको सा 5 मिनिटात आलो हा बाय अश्विनी तू अजून जागीच आहेस बाबा शिल्पीची वाट बघते ती आल्यावर झोपेन नंतर हा मी तिचीच वाट बघतो बराच उशीर झालाय फोन लावून बघतेस का तिला हो विद्युत सर हॅलो हा बोल विद्युत ताई शिल्पी माझ्या सोबत आहे तुझ्या बरोबर आहे शिल्पी विद्युत बरोबर आहे ठीक आहे पण ती तर ऐकून घे मी तुला नंतर नीट सगळं समजावून सांगतो पण ती आज घरी येऊ शकणार नाहीये म्हणजे अगं म्हणजे ती आता शुद्धीत नाहीये तुला कळतंय ना हो विद्युत मी हा घरी काय सांगू पण ऍक्च्युली काय माहिती घरी याबद्दल तर सांगू नकोस फक्त सांग की ती माझ्या सोबत आहे आणि मी तिला सकाळी घरी मी तिला सकाळी घरी ड्रॉप करेन बर आणि तू प्लीज संजू जवळ झोपशील ना तू शिल्पीची काळजी घे मी संजूला कुशीत घेऊन झोपेन हा ओके
येस येस नक्की ओके बाय गुड नाईट गुड नाईट बाय येस काय झालं ना मला उद्या सकाळी पाणीपुरी खायची गोलगप्पा बर ठीक आहे पाणीपुरी खाऊया सकाळी पण आता झोप विद्युत हा आता काय तू इथे बस ना माझ्याकडे माझ्याकडे बस तुला माहिती आहे या जगात सगळ्यात सुखी कोण आहे कोण आहे भेळ सुखी भेळ बरोबर भेळ पण खाऊया सकाळ ठीक आहे पण आता झोप शिल्पी सांग ताईचं नाव काढलं म्हणून राग आला का ताईचा एवढा राग का करतेस तू मी कोणाचाही राग करत नाहीये विद्युत करतेस तुला माहितीये तुला ताईचा राग काय येतो मी सांगतो तुला कारण ती नेहमी हसतमुख असते म्हणून त्याचं कारण माहितीये लेक्चर यार तुझी ताई सतत हसतमुख असते कारण ती सतत शो ऑफ करत असते तिला आवडतं असं दाखवायला की मी कशी ग्रेट आहे मी कशी महान आहे शिल्पी नाही ताई सतत हसतमुख असते कारण तिचं तिच्या कुटुंबावर प्रेम आहे आणि तू नेहमी चिडचिड करतेस ना त्याचं कारण म्हणजे तू तुझ्या कुटुंबापासून लांब आहेस मी माझ्या कुटुंबापासून लांब आहे हो शिल्पी तू ज्याला घर समजतेस ना ते तुझ्या हक्काचं घर नाहीये ते तुझं माहेर आहे तू तुझा संसार सोडून तिथे राहतेस आणि ह्याचाच तुला आतून त्रास होतोय चिडचिड होते पण हे ना तुझं तुलाच कळत नाही शिल्पी शिल्पी आपल्या घरी परत आहे आपण आपला संसार सुखाने करू मग बघ तुझ्या चेहऱ्यावर पण तेच हसू असेल जे ताईच्या चेहऱ्यावर आहे तू मला ड्रॉप करणारेस की मी कॅब बुक करू अहो आपल्या श्रेयसला ते भूतबाधा वगैरे तसलं काही झालं नसेल ना काय म्हणजे बाहेरची बाधा वगैरे असं काही त्या पुस्तकात तसं लिहिलंय ते पुस्तक फेकून दे मूर्खासारखे बरळतेस काहीतरी तुमच्या बरोबर ना काही बोलण्यात अर्थच नाही मी सावंत काकूंकडे जाते ऐक देवा आईच निघायचं आपल्याला 11 टायमिंग दिलाय त्यांनी जाताना वरून आपल्याला बॅग पण घेऊन जायची चल लवकर वहिनी कॉफी दे ना जरा हा आणते ही पण बरोबर टायमावर आली काय ग तू कशी काय आलीस पार्टीला म्हणून गेली होतीस आणि अग माझ्या नवऱ्यासोबतच गेले होते ना मी आई आता काय प्रॉब्लेम आहे तुला मला कशाला काय प्रॉब्लेम आई चल लवकर जायचंय आपल्याला काय ग आता कुठे जायचंय अग मी बरेच दिवस जॉब शोधत होते जॉब मिळालाय मला होम ट्युशनचा पण त्याची जागा इथून लांब आहे मग अश्विनीचं काय काम आहे ते त्याच्या बाजूला ना बॉयज हॉस्टेल आहे ऍक्च्युली म्हणून आईला म्हटलं तू काही तास माझ्या सोबत थांबत जा पण मग असा जॉब घेतलासच कशाला दुसरा जॉब शोध मी बरेच दिवस शोधून मला आता हा जॉब सापडलाय मी कसं सोडणार ना अगं काय कंपल्शन आहे का पण मला आहे सावन ओ सावन गेले का सगळे हो हे सुद्धा गेलेत आता संध्याकाळपर्यंत कोणी येणार नाही तो झोपलाय नाही बटाटे सुलते दिसतंय ना झोपलाय तो तेच मी म्हणते हीच योग्य वेळ आहे कामाला लागूया हो तुम्ही त्याला उठवा मी घेऊन येते त्यांना
श्रेयस, श्रेयस उठ ना, उठ उठ, चल उठ, अरे उठ ना, उठ उठ उठ, चल आले ते इधर है वो। बाबा हा तुमच्याकडे असं काय बघतोय? माझ्याकडे बघतोय ओ, तुमचा मुलगा नाही ओ, तो यांचाच मुलगा आहे श्रेयस, मी त्याला लहानपणापासून बघतेय। शुभकार पागल आरोत डिंग डिंग डांगारा निकल के आजा, डिंग डिंग डांगारा उड़ के चला जा। बोल कोण आहेस तू आणि या मुलाच्या शरीरात का बसेरा केलायस? कोण आहेस तू बोल? मी श्रेयस, श्रेयस वाघमारे। खोट बोलतोयस तू? नाही खरं बोलतोय। हो तो खोट नाही बोलत आहे, तो श्रेयसच आहे। चुप बैठ बेवकूफ औरत। तुमच्या मुलाच्या डोळ्यात लिहिलंय त्याच्या शरीरात सैतानाचा छाया आहे, सैतानाचा छाया। मला काय सांगतोस, काढ त्याला बाहेर। मी जरा पाणी भरून आले, गुपचूप बसा, संध्याकाळी पाणी येत। बता बता तेरा नाम क्या है, बता। श्रेयस वाघमारे, बोला ना। काम काय करतोस? काय काम नाही करत। इथं का आलायस तू? इथे का आलायस? मेरे से सवाल करता है? या मुलाच्या शरीरातून हाकलाय आलोय मी। अरे मी तुला या घरातच हाकलीन। बहुत शातीर है, इसे मारना पड़ेगा। अरे अहो काय, श्रेय श्रेय जरा सहन कर जा। ओम ह्रीम क्लीम। हात कर पुढे तुझा। अरे छुडल है छुडल। अरे माझा हात आहे बाजूला हो, मारना पड़ेगा। चुप, काय चाललंय? बस झालं आता। कळलं म्हणजे तसं अजिबात काही नाहीये। वहिनी तुझा प्रॉब्लेम काय माहितीये? तुला स्वतःला तू हुशार वाटतेस हा तुझा प्रॉब्लेम नाहीये, पण इतर माणसं तुला बावळट वाटतात हा प्रॉब्लेम आहे तुझा। पण लेट मी टेल यू, प्रत्येक वेळी असं नसतं। सो आता तुम्ही दोघे काय लपवत होतात ते मला कळलंच पाहिजे। अगं खरंच काही नाही लपवत आहे आई, आत्या फॅमिलीची हेड आहे ना, मग तिला समजलं पाहिजे। तिच्यापासून काय लपवताय तुम्ही, सांगून टाका ना। अगं मयू पण आई, आत्या मी सांगते तुला, बाबांना ना थोडा जास्त त्रास झाला, म्हणजे ते असं विचित्र बोलत होते, मी काही काम करण्याच्याच लायकीचा नाहीये, मी काहीच करू शकत नाही। आणि संजू कुहूला पण सांगत होते की तुम्ही का शिकताय, शिकू नका, एज्युकेशन काही फायद्याचं नाही, त्यामुळे ते बिचारे दोघं खाली जाऊन बसलेले। आणि ना एकदम इमोशनल झाले ते, आणि त्यांचं डोकं वगैरे दुखायला लागलं, म्हणून ते खोलीत आम्ही झोपवलंय त्यांना, बस एवढंच। पण मग याच्यात मला न सांगण्यासारखं काय आहे? तू फॅमिलीची हेड आहेस ना, मग तुझ्यावर ऑलरेडी जास्त जबाबदार आहेत, त्यामुळे कदाचित। आता बाबा उठले ना की तू त्यांच्याशी बोल, म्हणजे त्यांना बरं वाटेल आपल्या गट्टूशी बोलल्यावर। मयू हा, तू जरा कचरा काढून घेतेस का बाळा? आई मी तुमच्यासाठी चहा टाकते, शिल्पी तुला आणू का कॉफी? हो हा। खूपच शहाणे लोक येथे असतील,
पण मी पण काय बावळत नाहीये. बहिणी तुला वाटतंय ना तितकं सोपं नाहीये हे सगळं लपवणं. काय ग, आज मोदक नैवेद्याला? हो चांगलंय, त्याला सांग सगळं अनिष्ट दूर कर. अश्विनी आल्या तुझ्या लाडक्या. ह्या बघ आमच्या घरच्या कुंडीतल्या जास्वंतीच्या कळ्या, पाण्यात ठेव त्या उमलतील आणि मग देवाला वाह. हा हो, जास्वंत म्हटलं की धडकीच भरते. काय हो, काय म्हणाला? नाही काही नाही काही नाही. जमीन तुमची आहे? हो माझी आहे, आणि इकडे मी घर बांधणार आहे. नाही इथं बाप्पाचं मंदिर होणार. अग अश्विनी कुठे हरवलीस? काही नाही. हे बघ आता देवाला सांग की आता सगळं काही चांगलं होऊ दे. बर मी पंप्यासाठी आता शेव्याची खीर करते आहे. मी उकडीचे मोदक केलेत, तुम्हाला पाठवते. हो का, बरंच झालं. मी काही आता खीर करत नाही. चांगले चार पाच मोदक पाठव. हो चार पाच कशाला, चांगला 21 मोदकांचा नैवेद्य दाखवते तुम्हाला. चालेल. एक नंबरची पुट्टी आहे. हा डब्बा घे, बॅगेत भर बॅगेत भर. आई ऐका ना, मी दुपारचा स्वयंपाक पण करून ठेवलाय आणि संध्याकाळचा नाश्ता सुद्धा तयार आहे. अग अश्विनी जरा बात दे ना. कॉफी दे मला लवकर. हो आणते. अश्विनी मी मुलांना स्कूल बस मध्ये सोडून येतो का? चला रे. बाबा थांब जरा, काम आहे. शिल्पी तुझी कॉफी. थँक्यू. भाजी भाजी आणायची होती ना, पैसे. हे घ्या. अरे मी पण ना. चला रे पैसे. चला चला उशीर होतोय, हळू हळू सावकाश. बाय आई. चल उशीर होतोय आपला. हो 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 आई. मी येते. हा मुलं घरी यायच्या आत परत ये बाई. हो मी येते. चल चल. हो आई मी येते, मला उशीर होतोय. हा ऑफकोर्स. पकड पकड हे पकड दे फोन. थांब थांब. अरे तुझा फोन तर बंद आहे. अगं मयूने म्हणजे माझ्या मुलीने मगाशी बंद करून ठेवला होता. बाय द वे मी ऑन करू? कर ना. अरे फोन ऑन केला आणि तुला लगेच कॉल पण आलाय बघ. सावन का गो? हॅलो. अगं अश्विनी कुठे आहेस तू? हा बोला सावन काकू. अगं उज्ज्वला ताई ना बरं नाही वाटत आहे. अगं मी मोठकाचं भांडं द्यायला आली ना तर त्यांना पाहिलं तर काय. अगो त्या कशा तरी करतायत आणि ते चक्कर येऊन पडल्या. तू आहेस कुठे? अगं तुला मी किती फोन करते पण तुझा फोन बंद आहे ग. तू
तू काय करतेस आणि कुठे आहेस तू? तू लवकर घरी ये. अश्विनी काय झालं? अश्विनी डॉक्टर हॉस्पिटलमध्ये ऍडमिट नाही करणार लागणार ना. पॅनिक अटॅक आहे, त्यांनी रिलॅक्स व्हायला हवं. त्यांनी कसलं तरी टेन्शन घेतलंय म्हणून जीव घाबरावतो आणि असं होतं. त्यांनी रिलॅक्स व्हायची मात्र खूप गरज आहे. त्यांना कुठलंही टेन्शन येईल असं काहीही करू नका. ओके अजिबात नाही. अश्विनी अश्विनी कोण आहे? मी. त्या सतत तुमचं नाव घेत आहेत, तुम्ही यांच्याजवळ थांबण्याचा प्रयत्न करा म्हणजे त्यांना बरं वाटेल. ठीक आहेत ना त्या? हो काळजी घ्या बस, आणि त्यांना वेळेवर औषधं द्या आणि आराम करायला सांगा. निघू मी आता. चल सोडतो. ते प्रिस्क्रिप्शन मला दवाखान्यातच देत आहे ना? हो देतो ना. आई अश्विनी कुठे होतीस तू? मला सांगण्यात आलं तुझा फोन बंद होता.